वेलकम फ्रेंड्स, विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मागच्या व्हिडिओ मध्ये आपण मागणी विश्लेषण प्रकरण तिसर अ मागणी विश्लेषण हे प्रकरण आपण सुरू केलेलं आहे। या प्रकरणामध्ये मागणी म्हणजे काय हे आपण पाहिलं, त्यानंतर मागणीचे प्रकार आपण शिकलो, मागणी पत्रक शिकलो। आता आपल्याला नवीन पॉइंट शिकायचा आहे आणि अत्यंत महत्त्वाचा असा मुद्दा आहे, अर्थशास्त्रातील अत्यंत महत्त्वाचा नियम, महत्त्वाचा सिद्धांत आज आपल्याला शिकायचा आहे आणि तो म्हणजे मागणीचा नियम, मागणीचा सिद्धांत, लॉ ऑफ डिमांड। मित्रांनो, अर्थशास्त्रामध्ये घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आधी एक आपण शिकलो आणि आता या तिसऱ्या प्रकरणातून आपण सिद्धांत शिकतोय। एकूण हा दुसरा सिद्धांत आपण शिकतोय, नियम दुसरा आहे आपल्या आतापर्यंतच्या सिलेबसमध्ये आलेला। हा मागणीचा सिद्धांत, मागणीचा नियम परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे, तसंच हा मागणीची संकल्पना आणि एकंदरीत संपूर्ण अर्थशास्त्र समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून, बाजार व्यवस्था समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा अत्यंत महत्त्वाचा पॉइंट आहे। जर का मागच्या सगळ्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका तुम्ही तपासून पाहिल्या तर कदाचित 10-15 प्रश्नपत्रिकांमध्ये एखादी प्रश्नपत्रिका अशी असू शकते की ज्याच्यात मागणीच्या सिद्धांतावर प्रश्न आला नाही। बाकीच्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला अशा सापडतील की ज्यामध्ये मागणीच्या सिद्धांतावर हमखास प्रश्न आहे। याचा अर्थ जवळपास सगळ्याच प्रश्नपत्रिकांमध्ये मागणीच्या सिद्धांतावर, मागणीच्या नियमावर प्रश्न आहेच। म्हणून मग परीक्षेच्या दृष्टिकोनातून तर हा महत्त्वाचा आहेच, पण बघा आनंदाची गोष्ट आणि तुम्हाला समजण्याच्या दृष्टिकोनातून बघा, हा मागणीचा नियम अत्यंत महत्त्वाचा तर आहेच, परंतु मित्रांनो हा अत्यंत सोपा आहे। जितका महत्त्वाचा आहे तितकाच सोपा आहे, कदाचित महत्त्वाचा जितका आहे त्याच्यापेक्षा जास्त सोपा आहे असं म्हटलं तरी चालेल। म्हणून लक्षात घ्या, मला खात्री आहे की या मागणीच्या सिद्धांता संदर्भात एकदा मी तुम्हाला सांगितलं, शिकवलं की हा सिद्धांत एकदा सांगितल्यावर पूर्ण तुमच्या लक्षात राहील, इतका सोपा हा मागणीचा सिद्धांत आहे। मित्रांनो मग बघूया मागणीचा सिद्धांत काय आहे, कोणी म्हणला, याची काय पार्श्वभूमी आहे, काय प्रस्तावना आहे। आधी आपण मागणीच्या सिद्धांताची प्रस्तावना बघूया, कारण सिद्धांत जसा मी शिकवतोय तसा तुम्ही परीक्षेत लिहिला तर अधिक चांगल्या प्रकारे तुमची मांडणी होईल। प्रस्तावना बघूया, हा मागणीचा सिद्धांत कोणी मांडला, तर मित्रांनो डॉक्टर अल्फ्रेड मार्शल या अर्थशास्त्रज्ञाने मागणीचा नियम, मागणीचा सिद्धांताचं विधान मांडलेलं आहे। काय आहे मागणीचा सिद्धांत, कुठे मांडलाय? प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल यांनी 1890 मध्ये जो आपला ग्रंथ प्रकाशित केला अर्थशास्त्राची मूलतत्वे, प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स, या 1890 मध्ये प्रकाशित केलेल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथामध्ये डॉक्टर मार्शल यांनी हा मागणीचा नियम मांडलेला आहे। मित्रांनो जर का तुम्ही प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स हा ग्रंथ पाहिला, अभ्यासाला घेतला, बघा माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की वेगवेगळ्या शास्त्रज्ञांची पुस्तकं तुम्ही मिळवा, खूप चांगली चांगली पुस्तक आहेत, खूप साऱ्या अर्थशास्त्रज्ञांनी त्यांचे ग्रंथ मांडले। कदाचित तुम्हाला तिथे लँग्वेज अवघड वाटेल, भाषा थोडीशी तुम्हाला अवघड वाटेल, परंतु तुम्ही जास्तीत जास्त रेफर केले पाहिजेत, बुक्स पुस्तकं तुम्ही जास्तीत जास्त रेफर केले पाहिजेत। तर मग डॉक्टर मार्शल यांनी प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स या ग्रंथामध्ये हा मागणीचा नियम मांडलेला आहे। मागणीच्या नियमामध्ये काय विधान सांगितलंय आणि कशासाठी हा मागणीचा नियम मांडलाय, काय थीम आहे मागणीच्या सिद्धांताची? मित्रांनो मागणीचा नियम हा बाजारपेठेतील उपभोक्त्याचं वर्तणूक कसं असतं, उपभोक्त्याचं वर्तन कसं असतं, ग्राहकाची वागणूक कशी असते हे मांडणारा सिद्धांत आहे। ग्राहक साधारणपणे कशा पद्धतीने वागतात याचं वर्तन या सिद्धांतामध्ये साधारणपणे मांडण्यात आलंय। मग जनरली आपल्याला काय दिसतं,
बाजारपेठेतील ग्राहकांचं वर्तन कशा पद्धतीने दिसतं? तर जनरली सर्वसामान्यपणे आपल्या असं लक्षात येतं की जेव्हा जेव्हा बाजारपेठेमध्ये ग्राहकांच्या गरजेच्या वस्तू जेव्हा स्वस्त असतात, जेव्हा वस्तूच्या किमती कमी झालेल्या असतात, तेव्हा त्या वस्तूची खरेदी जास्त करण्याकडे, अधिक खरेदी करण्याकडे कल ग्राहकांचा, उपभोक्त्यांचा असतो. म्हणजे कसं, जर वस्तू स्वस्त मिळत असेल, कमी किमतीत मिळत असेल, तर ती अधिक प्रमाणात घ्यायची तेव्हा घ्यायची, आणि जर का ती महाग मिळत असेल तर घ्यायची नाही किंवा कमी प्रमाणात घ्यायची. बघा, ग्राहकांचं वर्तन. बाजारामध्ये वस्तू स्वस्त मिळत असेल, कमी किमतीत मिळत असेल, तर ती अधिक प्रमाणात घ्यायची, आणि जर किंमत जास्त मिळत असेल, महाग मिळत असेल वस्तू, तर ती कमी प्रमाणात घ्यायची. हे ग्राहकांचं सर्वसामान्य वर्तन. हेच ग्राहकांचं साधारणपणे वागणं, वर्तन डॉक्टर मार्शल यांनी मागणीच्या सिद्धांतामध्ये मांडलेलं आहे. मित्रांनो, मग काय आहे मागणीचा सिद्धांत? बघा, अत्यंत सोपा आहे. मला पूर्ण खात्री आहे की मी आत्ता मागणीच्या सिद्धांताची व्याख्या तुम्हाला सांगितली तर 100% तुमच्या एकदा सांगितल्यावर मागणीच्या सिद्धांताची व्याख्या पाठ होईल, तोंडी पाठ होईल, लक्षात राहील. काय बघा, इतर परिस्थिती कायम असताना, एखाद्या वस्तूची किंमत वाढली असता मागणी कमी होते, या उलट वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते. बघा, सिद्धांत तुमच्या समोर आहे. पुन्हा एकदा सांगतो, इतर परिस्थिती कायम असताना एखाद्या वस्तूची किंमत वाढली असता मागणी कमी होते, या उलट किंमत कमी झाली असता मागणी वाढते. सिद्धांताचं विधान संपलं. बघा, किती सोपी अशी व्याख्या आहे, सोपं विधान आहे सिद्धांताचं. कोणत्याही वस्तूची किंमत कमी झाली की त्याची मागणी वाढते, खरेदी वाढते, एवढं किंमत वाढली की मागणी कमी होते, हे बाजारातलं सर्वसामान्य वागणं, ग्राहकांचं वागणं या सिद्धांतामध्ये डॉक्टर मार्शल यांनी सांगितलेलं आहे. मग सर्वसामान्यपणे हेच आपल्याला दिसतं की इतर परिस्थिती कायम असताना, आता ही इतर परिस्थिती कायम असताना ओढ इथे मांडली आहे. हे काय, तर मागणीवर परिणाम करणारे इतर घटक स्थिर असतील, त्याच्यात कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही, फक्त किमतीमध्ये बदल होईल, आणि किंमत बदलली तर मागणी कशी बदलते हे या मागणीच्या सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे. मग इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत वाढली असता मागणी कमी होते, एवढं किंमत कमी झाली असता मागणी वाढते. म्हणजे किंमत आणि मागणी यामध्ये व्यस्त संबंध असतो, विरुद्ध संबंध असतो, हे या मागणीच्या सिद्धांतामध्ये स्पष्ट केलेलं आहे मित्रांनो. आणि आपल्याला ते अनेक दृष्टिकोनातून पुढच्या गोष्टींमधनं क्लिअर होणार आहे, स्पष्ट होणार आहे की वस्तूची किंमत आणि त्या वस्तूची मागणी यामध्ये व्यस्त विरुद्ध संबंध असतो. हे आधी पण आपण क्लिअर केलंय मागणीचे पत्रक, मागणी पत्रक या संकल्पनेमध्ये देखील आपण हे म्हटलं होतं की वस्तूची किंमत आणि त्या वस्तूची मागणी यामध्ये विरुद्ध संबंध असतो, व्यस्त संबंध असतो. किंमत कमी झाली की मागणी वाढते, किंमत वाढली की मागणी कमी होते, या पद्धतीने किंमत व मागणी यामध्ये विरुद्ध संबंध असतो. मग हा किंमत आणि मागणीचा संबंध दाखवणारा हा सिद्धांत आहे डॉक्टर मार्शल यांनी मांडलेला मागणीचा सिद्धांत, मागणीचा नियम. मग इथे काय सांगितलंय, तर वस्तूची किंमत आणि त्या वस्तूची मागणी यांच्यातला संबंध दाखवलेला आहे. म्हणून डिमांड इज फंक्शन ऑफ प्राइस असं म्हटलं तरी चालेल. बघा, समोर तुमच्या समीकरण दिसत आहे, डी एक्स इज इक्वल टू एफ इन ब्रॅकेट पी एक्स. हे जे समीकरण तुमच्या समोर दिसत आहे हे समीकरण म्हणजे काय, तर डी म्हणजे डिमांड, एक्स म्हणजे एक्स कमोडिटी, एक्स वस्तू, क्षय वस्तू, क्षय वस्तूची मागणी. डी एक्स इज इक्वल टू एफ फंक्शन ऑफ प्राइस. तिथे एक्स म्हटलंय ती एक्स वस्तूची किंमत. वस्तूची मागणी, क्षय वस्तूची मागणी ही क्षय वस्तूच्या किमतीवर अवलंबून असते. फंक्शन म्हणजे अवलंबून असं म्हणूया, फलन. फंक्शन म्हणजे फलन, किमतीचं फलन आहे मागणी, वस्तूच्या किमतीचं फलन आहे वस्तूची मागणी, असा या डी एक्स इज इक्वल टू एफ पी एक्स याचा अर्थ होतो. याचाच अर्थ काय, मग डिमांड इज फंक्शन ऑफ प्राइस म्हणजे मागणी हे किमतीचे फलन आहे, मागणी ही किमतीवर अवलंबून असते, मागणी ही किमतीप्रमाणे बदलते.
मागणीच्या सिद्धांतामध्ये वस्तूची मागणी ही त्या वस्तूच्या किमतीवर अवलंबून असते एवढं सांगितलेलं आहे. मग आता तुम्ही म्हणणार की डिमांड इज फंक्शन ऑफ प्राइस, बरोबर आहे. मग वस्तूची मागणी फक्त किमतीवर अवलंबून असते का? तर नाही. आपण आधी याच्या आधीचा जो व्हिडिओ पाहिला त्यामध्ये आपण असं पाहिलं की मागणीवर परिणाम करणारे इतर अनेक घटक असतात. वस्तूची किंमत तर आहेच, पहिला मुद्दा तिथे होतात. लोकांचे उत्पन्न होते, पर्यायी वस्तू, पूरक वस्तू होती, लोकसंख्या आहे, करविषयक धोरण आहे, खूप खूप सारे पॉइंट्स आहेत. मग त्यांचं काय? तर मित्रांनो, आपण जे सूक्ष्म अर्थशास्त्राचं प्रकरण शिकलो त्या सूक्ष्म अर्थशास्त्राच्या प्रकरणामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये जेव्हा आपण शिकलो तर त्या वैशिष्ट्यामध्ये एक वैशिष्ट्य आपण असं म्हटलं होतं की सूक्ष्म अर्थशास्त्र हे गृहितांवर आधारलेलं आहे. गृहितांचा आधार, गृहितांवर आधारित असं एक वैशिष्ट्य आपण शिकलो. आणि आता आपण सूक्ष्म अर्थशास्त्र शिकतोय, कारण दुसरं प्रकरण आपण शिकलो उपभोक्त्याची वर्तणूक, हे सूक्ष्म अर्थशास्त्राचं प्रकरण आहे. आता जे आपण प्रकरण शिकतोय मागणी विश्लेषण, हे सूक्ष्म अर्थशास्त्रातलं प्रकरण आहे. याचा अर्थ आता आपण सूक्ष्म अर्थशास्त्र शिकतोय. आणि मग सूक्ष्म अर्थशास्त्राचं वैशिष्ट्य आहे की सूक्ष्म अर्थशास्त्रातले सर्व विश्लेषण, सूक्ष्म अर्थशास्त्रातील सर्व नियम सिद्धांत हे गृहितांवर आधारित असतात. कारण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये मानवाच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो आणि माणूस केव्हा कसा वागेल हे सांगता येत नाही. म्हणून या मानवी वर्तनाचा अभ्यास करायचा असेल तर विशिष्ट गोष्टी गृहित धराव्या लागतील आणि ते आता आपल्याला शिकायचं आहे गृहितके. आणि म्हणूनच मग मागणीच्या सिद्धांताच्या सुरुवातीला जी ओढ आली आहे, इतर परिस्थिती कायम असताना अदर थिंग्स रिमेनिंग द सेम, सेटरस पॅरिवस ही जी ओढ आली आहे याचा अर्थ असा की मागणीच्या सिद्धांत सुद्धा विशिष्ट गृहितांवर आधारलेला आहे. मग ही गृहितके आता आपण पाहूया. जर काही गृहितके आपण शिकलो तर मागणीचा सिद्धांत आपला स्पष्ट होणार आहे. मग मागणीच्या सिद्धांताची गृहितके बघा. पहिला पॉइंट आहे स्थिर उत्पन्न पातळी. लोकांची उत्पन्न पातळी स्थिर असणार आहे असं पहिलं गृहित घेतलं. बघा, लोकांच्या उत्पन्न पातळीचा परिणाम मागणीवर होतो. जर लोकांचं उत्पन्न वाढलं तर मागणी वाढते, उत्पन्न कमी झालं तर मागणी कमी होते असं आपण शिकलोय पाहिलंय. मग इथे मागणीच्या सिद्धांतामध्ये इतर परिस्थिती कायम असणार आहे आणि फक्त किमतीमध्ये बदल होणार आहे. फक्त किंमत बदलल्यावर मागणी कशी बदलते हे सिद्ध करायचं आहे. आणि म्हणून मग फक्त किमतीतील बदलाचा विचार करायचा आहे. यामुळे मागणीवर परिणाम करणारे इतर सर्व घटक स्थिर असतील असं गृहित मानावं लागणार आहे. आणि म्हणून पहिला मुद्दा आपण गृहित मानलाय की लोकांचं उत्पन्न स्थिर असणार आहे. लोकांचं उत्पन्न जर स्थिर असेल तर फक्त किमतीतील बदलाचा परिणाम मागणीवर कसा होतो ते सिद्ध करते. कारण आपल्याला माहितीये लोकांचं उत्पन्न वाढलं की मागणी वाढते, उत्पन्न कमी झालं की मागणी कमी होते, तसं होता कामा नये. म्हणून लोकांचं उत्पन्न स्थिर असेल आणि फक्त किंमत बदलल्यामुळे मागणी कशी बदलते ते आपल्याला इथे पाहायचं आहे, शिकायचं आहे. म्हणून पहिलं गृहितक आहे लोकांच्या उत्पन्नामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही, उत्पन्न पातळी स्थिर आहे. त्यानंतर दुसरं गृहित आहे विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्या व त्या लोकसंख्येची रचना, त्याचं आकारमान यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. लोकसंख्या व लोकसंख्येच्या आकारमानात बदल होत नाही, बदल नाही असं गृहित घेतलंय. कारण आपल्याला माहितीये लोकसंख्या बदलली की मागणी बदलते, लोकसंख्या वाढली की मागणी वाढेल, लोकसंख्येचा आकारमान, लोकसंख्येची रचना बदलली की मागणी बदलेल. समजा स्त्रियांचं प्रमाण वाढलं तर स्त्रियांना लागणाऱ्या वस्तूंची मागणी वाढेल, लहान मुलांचं प्रमाण वाढलं तर त्यांची मागणी वाढेल लहान मुलांना लागणाऱ्या वस्तूंची. म्हणून इथे आपण गृहित धरलंय की फक्त किमतीमुळे मागणी बदलणार आहे. आणि म्हणून मग हे गृहित धरावं लागेल की मागणीवर परिणाम करणारे इतर घटक म्हणजे लोकसंख्या, लोकसंख्येची रचना यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. दुसरं गृहितक आहे लोकसंख्येच्या आकारमानात व रचनेमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. त्यानंतरचं तिसरं गृहित मित्रांनो बघा, पर्यायी वस्तूंच्या किमती स्थिर असतात, त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही असं गृहित मानलंय. बघा, पर्यायी वस्तूंच्या किमती बदलल्या की मागणी बदलते, मूळ वस्तूची मागणी बदलते, हे आपण पाहिलंय शिकलोय मागणीवर परिणाम करणाऱ्या घटक मध्ये. एखाद्या वस्तूची किंमत सेम आहे परंतु तिला पर्याय असणाऱ्या वस्तूची किंमत बदलली तर हिची मागणी बदलते, आपण शिकलोय. समजा गुड आणि साखर,
साखरेची किंमत बदलली नाही पण गुळाची किंमत बदलली तर साहजिकच त्याचा परिणाम साखरेच्या मागणीवर होतो आणि म्हणून मग गुळाची मागणी वाढेल आणि साखरेची मागणी कमी होईल असं होऊ शकतं. म्हणून पर्यायी वस्तूंच्या किमतीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही असं गृहित मानलंय आणि त्या पर्यायी वस्तूंच्या किमती स्थिर असतील असं गृहित आपल्याला धरावं लागणार आहे. त्यानंतर चौथा पॉइंट आहे, पूरक वस्तूंच्या किमती सुद्धा स्थिर असतील असं गृहित मानावं लागेल. पूरक वस्तूंच्या स्थिर किमती, बघा पूरक वस्तू देखील आपण शिकलो, पर्यायी आणि पूरक वस्तू. पूरक वस्तू म्हणजे काय? जोडीने आपण ज्यांची खरेदी करतो ह्या वस्तू सोबत दुसरी वस्तू तिसरी वस्तू. कार आणि पेट्रोल असं आपण म्हटलं होतं, मोटरसायकल आणि पेट्रोल असं आपण म्हटलं होतं, पेन आणि शाई असं आपण म्हटलं होतं, चहा बनवायचा असेल तर चहा पावडर, दूध, गॅस, भांडी हे आपण म्हटलं होतं पर्यायी वस्तू. पूरक वस्तू. या पूरक वस्तूंच्या किमती देखील स्थिर असल्या पाहिजेत असं गृहित मानावं लागेल. कारण एका वस्तूच्या किमतीचा परिणाम दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर होतो. म्हणून मग या सर्व पूरक वस्तूंच्या किमती सुद्धा स्थिर असतील आणि मग मूळ वस्तूची किंमत बदलल्यावर मागणी कशी बदलते ते या मागणीच्या सिद्धांतामध्ये आपल्याला सिद्ध करता येऊ शकेल. म्हणून चौथं गृहित आपण मानलंय पूरक वस्तूंच्या किमती स्थिर असतात. त्यानंतरचा पाचवा पॉइंट आहे मित्रांनो, की उपभोक्त्याच्या भविष्यकालीन अंदाजामध्ये देखील कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही, भविष्यात किमती बदलाची अपेक्षा नाही. कारण उपभोक्ते भविष्यकालीन किमतीचा अंदाज करतात, बांधतात की जवळच्या नजीकच्या भविष्यकाळात वस्तूची किंमत कमी होणार आहे का वाढणार आहे असा अंदाज उपभोक्ते करतात. आणि मग जर जवळच्या भविष्यात नजीकच्या भविष्यकाळात वस्तूची किंमत वाढणार आहे असा अंदाज असेल तर आता वर्तमान काळात थोडीशी किंमत वाढून सुद्धा मागणी वाढेल. बघा किंमत वाढेल मागणी वाढेल म्हणजे मागणीच्या सिद्धांताच्या उलट होईल असं व्हायला नको. म्हणून मग उपभोक्त्यांच्या भविष्यकालीन किमतीच्या अंदाजामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही म्हणजे भविष्यातील किंमत बदलाची अपेक्षा त्यांची स्थिर आहे असं आपल्याला गृहित मानावं लागणार. म्हणून पाचवं गृहित आहे की उपभोक्ते भविष्यकालीन किमतीचे अंदाज करत नाहीत, त्यांची किंमत भविष्यकालीन वस्तूच्या संदर्भातली अंदाज स्थिर असतो. त्यानंतर पुढचं गृहितक आहे सहावं, की उपभोक्त्यांच्या आवडीनिवडी, सवयी, त्यांचं प्राधान्य, प्रेफरन्स, फॅशन्स इत्यादी सर्व गोष्टींमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही असं आपल्याला गृहित मानावं लागणार. कारण या सर्वांचा मागणीवर परिणाम होतो आणि म्हणून मग जर यांच्यामुळे मागणी बदलली तर मागणीचा सिद्धांत खरा ठरणार नाही. कारण मागणीच्या सिद्धांतात फक्त किमतीमुळे मागणी बदलते, किंमत कमी झाली की मागणी वाढते, किंमत वाढली की मागणी कमी होते एवढा आपल्याला सिद्ध करायचं आहे. म्हणून मग उपभोक्त्यांच्या आवडीनिवडीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही असं गृहित मानलंय, त्यांच्या सवयीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही असं गृहित मानावं लागणार आहे, प्राधान्य आणि त्यांच्या फॅशन्समध्ये, नवनवीन होणाऱ्या फॅशन्समध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही, हे सर्व गोष्टी स्थिर आहेत असं आपल्याला गृहित मानावं लागणार आहे आणि यांच्यामुळे मग मागणीवर कोणताही परिणाम होत नाही असं गृहित आपल्याला मानावं लागणार आहे. त्यानंतरचं शेवटचं गृहितक आहे आपलं सातवं, सरकारच्या करविषयक धोरणात कोणताही बदल होत नाही, सरकारचं करविषयक धोरण स्थिर असेल. बघा करांचाही परिणाम मागणीवर होतो. कारण करांची रचना जर बदलली, कर वाढले तर वस्तू महाग होईल आणि वस्तू महाग झाली की मग लोक घेणार नाहीत, किंवा कर कमी झाले वस्तू बदलतील, मागणी बदलेल. म्हणून करांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही असं गृहित मानावं लागणार आहे आणि फक्त किमतीतील बदलामुळे मागणी कशी बदलते ते आपल्याला या मागणीच्या सिद्धांतामध्ये स्पष्ट करता येणार. म्हणून मागणीचा सिद्धांत अनुभवायचा असेल, मागणीचा सिद्धांत खरा ठरायचा असेल तर ही सर्व गृहितके स्थिर असतील, या सर्व गोष्टी स्थिर असतील असं आपल्याला गृहित मानावं लागेल. करांच्या रचनेतही कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही असं आपल्याला मानावं लागेल. या सर्व गृहितकांच्या आधारे आपल्याला मागणीचा सिद्धांत स्पष्ट करता येणार आहे मित्र. म्हणून मग मागणीच्या सिद्धांतासाठी सुद्धा गृहितक आपल्याला मानावे लागते, गृहितक घ्यावे लागते, अजम्पशन्स आपण पाहिले. या सर्व गृहितांच्या आधारावर मागणीचा सिद्धांत खरा ठरतो. मग मागणीचा सिद्धांत काय पुन्हा सांगतो, इतर परिस्थिती कायम असताना, मग इतर परिस्थिती म्हणजे काय, ही सर्व गृहितके स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली असता मागणी कमी होते, याउलट किंमत कमी झाली असता मागणी वाढते, हा मागणीचा सिद्धांत या गृहितांच्या आधारावर खरा ठरतो. मग
हा मागणीचा सिद्धांत अधिक स्पष्ट करायचा असेल, अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा असेल की किंमत कशा पद्धतीने कमी झाल्यावर मागणी वाढते, किंमत वाढल्यावर मागणी कशी कमी होते हे स्पष्ट करायचं असेल तर काल्पनिक मागणी पत्रक आणि आलेखाच्या सहाय्याने हे आपल्याला स्पष्ट करता येणार. बघा समोर आता आपल्या तुम्हाला दिसतंय काल्पनिक मागणी पत्रक. एक उदाहरणासाठी आपण एका क्षय वस्तूच्या मागणी पत्रकाचा विचार करणार आहोत. उदाहरणामध्ये की एखाद्या वस्तूची किंमत कशा प्रकारे बदलल्यामुळे मागणी कशा पद्धतीने बदलते हे आपल्या मागणी पत्रकामध्ये आपल्याला दिसणार. बघा इथे एका वस्तूची किंमत पहिल्या रकान्यामध्ये दिली आहे आणि दुसऱ्या रकान्यामध्ये त्या वस्तूची मागणी दिलेली आहे. कोणती वस्तू, साखर म्हणा, क्षय वस्तू कोणती तरी, सफरचंद असते, कोणती पण वस्तू घ्या, या क्षय वस्तूच्या किमतीमध्ये बदल झाल्यामुळे मागणीत कसा बदल होतो हे काल्पनिक उदाहरणावरून आपल्याला समजून घ्यायचं आहे. इथे पत्रकामध्ये दाखवल्याप्रमाणे सुरुवातीला पहिला रकाना क्षय वस्तूची किंमत दाखवली आहे. पहिल्यांदा 50 रुपये किंमत आहे, नंतर किंमत 40 रुपये दाखवली, नंतर किंमत 30 रुपये, 20 रुपये, 10 रुपये अशी किंमत कमी होताना दिसते. दुसऱ्या रकानामध्ये बाजूच्या रकानामध्ये तुम्हाला दिसत आहे की त्या वस्तूची मागणी नग दिलेले आहे. तिथे 1, 2, 3, 4, 5 बघा किंमत कमी होत जाते, 50, 40, 30, 20, 10 आणि मागणीचे नग वाढत जात आहेत 1, 2, 3, 4, 5. यावरून आपल्याला काय बोध घ्यायचा आहे ते बघा. सुरुवातीला 50 रुपये किंमत असताना जेव्हा वस्तूची किंमत, क्षय वस्तूची किंमत 50 रुपये असते तेव्हा तो एका नगाची खरेदी करतो किंवा 1 किलोची खरेदी करतो. किंमत 50 रुपये म्हणून तो 1 किलोची किंवा 1 नगाची खरेदी करतोय. समजा किंमत कमी झाली, 40 रुपये झाली, आता वस्तू स्वस्त झाली, मग ग्राहक काय म्हणतो, अरे वस्तू स्वस्त झाली चला अधिक खरेदी करून घ्या. जेव्हा किंमत 40 रुपये होते तेव्हा तो मागणी वाढवतोय, 2 नग किंवा 2 किलो अशी तो मागणी करतोय. बघा मागणी वाढली, किंमत कमी झाल्यामुळे मागणी वाढली. आणखी पुढे वस्तूची किंमत समजा त्या अक्षय वस्तूची किंमत आता 30 रुपये झाली, किंमत आणखी कमी झाली तर मागणी आणखी वाढते, 3 नगाची किंवा 3 किलोची मागणी तो करतो. किंमत आणखी कमी झाली, 20 रुपये, मागणी आणखी वाढते. बघ किंमत आणखी कमी झाली, 20 रुपये, तो मागणी वाढवतोय 4 नगांची, 4 किलोची. किंमत आणखी 10 रुपये पर्यंत कमी झाली तर तो 5 किलो किंवा 5 नग खरेदी करतोय. बघा जसजशी वस्तूची किंमत कमी होत जाते तसतशी मागणी वाढत जाते. या अर्थाने वस्तूची किंमत आणि त्या वस्तूची मागणी यामध्ये विरुद्ध संबंध असतो, व्यस्त संबंध असतो, ते आपल्याला काल्पनिक उदाहरणावरून या पत्रकावरून मागणी पत्रकावरून दिसत आहे. हे एका व्यक्तिगत उपभोक्त्याचं मागणी पत्रक आहे असं आपण मानूया. आणि या उदाहरणावरून हे सिद्ध होत आहे की एखाद्या वस्तूची किंमत कमी झाल्यास त्या वस्तूची मागणी सुद्धा वाढत जाते, किंमत कमी होते मागणी वाढत जाते. या अर्थाने मग किंमत कमी मागणी जास्त मागणीच्या सिद्धांतामध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला दिसत आहे. या मागणी पत्रकाच्या आधारावर आपण आलेख सुद्धा काढू शकतो आणि त्या आलेखावरून सुद्धा आपल्याला मागणीचा वक्र काढता येईल आणि मागणी आणि किंमत यामध्ये कशा प्रकारे व्यस्त संबंध असतो ते सिद्ध करता येईल. बघा बाजूला तुम्हाला आलेख दिसतोय. आलेखामध्ये उभा य अक्ष आणि आडवा क्ष अक्ष असं दिसतोय. मित्रांनो आडवा जो क्ष अक्ष आहे या आडव्या क्ष अक्षावर आपण वस्तूची मागणी घेतली आणि उभ्या य अक्षावर वस्तूची किंमत आपण घेतली. जिथे अ पॉइंट आहे त्या अ पॉइंटला 0 किंमत असते. जसजसे आपण क्षकडे जाणार तसतशी आपली मागणी वाढत जाईल, जसजसे आपण य कडे वर सरकणार तसतशी किंमत वाढत जाईल. आणि मग क्ष अक्षावर मागणी दाखवली आहे, या अक्षावर किंमत दाखवली आहे, या किमतीचा आणि मागणीचा जो व्यस्त संबंध विरुद्ध संबंध आहे तो आपल्याला या आलेखामध्ये दाखवता येणार. मागील पत्रकावरचे जे आकडे होते त्या आकड्यांचे पॉइंट जर का आपण इथे घेतले, बघा पॉइंट आधी घ्यायचे. आलेख कसा काढायचा सोपी गोष्ट तुम्हाला सांगतो. आलेख कसा काढायचा, आधी उभा आणि आडवा य आणि क्ष अक्ष काढायचे आणि या उभ्या आणि आडव्या अक्षावर या पत्रावर आपल्याला पॉइंट घ्यायचे. कसले पॉइंट, तर आता जे आपण पत्रक पाहिलं त्या पत्रकावरचे पॉइंट आपल्याला इथे आलेखामध्ये जोडायचे. 50 रुपये किंमत, 1 नग किंवा 1 किलो मागणी, मग 50 च्या समोर आणि 1च्या समोर एक पॉइंट घ्यायचा. किंमत कमी झाली, 40 रुपये, मग मागणी वाढली 2 किलो,
मग 40 आणि 2 च्या समोर एक पॉइंट घ्यायचा. रांगोळीचे ठिपके तुम्ही काढता तसे ठिपके पॉइंट घ्यायचे. किंमत कमी झाली 30 रुपये, मागणी वाढली 3 किलो, मग 30 रुपये किंमत आणि 3 किलोच्या समोरासमोर पॉइंट घ्यायचा. आणखी किंमत कमी झाली 20, मागणी वाढली तर त्या 20 आणि 4 समोर पॉइंट काढायचा. किंमत आणखी कमी झाली 10 रुपये, मागणी वाढली 5 किलो, मग 10 आणि 5 यांच्या समोर पॉइंट घ्यायचा. हे सगळे पॉइंट आपण घेतले. बघा हे सगळे पॉइंट एका रेषेने सरळ रेषेने जोडायचे. एक सरळ रेषेने आपण ते पॉइंट जोडले. काय होईल, जर का एका सरळ रेषेने हे सगळे पॉइंट जोडले तर आता आपल्याला एक वक्र तयार झालेला दिसेल. त्याला नाव देऊया म म मागणी वक्र. बघा म ते म, म पासून सुरू झाला म पर्यंत संपला, याला म म मागणी वक्र म्हणे. त्याला नाव दिलं मागणी वक्र. बघा मित्रांनो, हा मागणी वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली उतरत जाणारा असा आपल्याला दिसतोय. याला निगेटिव्ह स्लोप आहे, ऋणात्मक उतार. निगेटिव्ह स्लोप का, तर हा डावीकडून वरून खाली उतरत जाणार आहे. मागणीचा वक्र असा का असतो त्याची पण काही कारण आहेत, परंतु तो भाग आपल्या सिलेबस मधून ड्रॉप झालाय. मागणीचा वक्र डावीकडून उजवीकडे खाली उतरत जाणारा असा असण्याची कारणे हा एक पॉइंट आपल्या प्रकरणात होता, परंतु या कोरोना प्रादुर्भावामुळे काही भाग जो 25% भाग वगळलाय त्यामध्ये हा एक भाग वगळलाय की मागणीचा वक्र असा असण्याची, डावीकडून उजवीकडे खाली उतरत जाणारा असण्याची कारणे हा भाग वगळण्यात आलाय. परंतु मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या, मागणीचा वक्र असा डावीकडून उजवीकडे वरून खाली उतरत जाणारा असा असतो त्याचं कारण आहे वस्तूची किंमत आणि त्या वस्तूची मागणी यामध्ये व्यस्त संबंध असतो. हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. किंमत परिणाम, किमतीचा परिणाम त्याला म्हणतात. आणि म्हणून मग किमतीचा परिणाम मागणीवर होतो. म्हणून किंमत कमी झाली की मागणी वाढते, किंमत वाढली की मागणी कमी होते, हे आपल्याला आलेखामध्ये दिसतंय. आणि या आलेखावरनं आपल्याला सिद्ध होत आहे, कळतंय की मागणीचा वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली उतरत जाणारा असा दिसतोय. बघा डावी बाजू आणि उजवी बाजू तुमच्या हाताकडची बाजू तुम्ही बघायची आणि डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे तो कशा पद्धतीने खाली उतरतोय. असा हा मागणीचा वक्र निगेटिव्ह स्लोप असलेला ऋणात्मक उताराचा असतो हे आपल्याला आता सिद्ध झालंय. आलेखावरनं देखील आपल्याला स्पष्ट करता येईल की किंमत 50 रुपये असताना 1 किलोची मागणी, किंमत 40 रुपये असताना मागणी 2 किलो झाली, किंमत 30 रुपये झाल्यावर मागणी 3 किलोची वाढली, किंमत 20 रुपये झाल्यावर मागणी 4 किलोची झाली, किंमत 10 रुपये कमी झाली म्हणून मागणी 5 किलो पर्यंत वाढली. जशी किंमत कमी होत जाते तसतशी मागणी वाढत जाते हे आपल्याला या आलेखावरनं सुद्धा स्पष्ट होत आहे, सिद्ध होत आहे. आणि म्हणून मग मागणीचा सिद्धांत डॉक्टर आल्फ्रेड मार्शल यांनी जो सांगितलाय तो खरा ठरतो. अशा प्रकारे बघा मागणीचा सिद्धांत आपल्याला स्पष्ट करता येणार. मी पुन्हा एकदा सांगतो, मागणीचा सिद्धांत काय, इतर परिस्थिती कायम असताना एखाद्या वस्तूची किंमत वाढली असता मागणी कमी होते, या उलट वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते. किती सोपा सिद्धांत आहे, अत्यंत सोपा असा हा नियम तुमचा आत्ताच पाठ झाला असेल, लक्षात राहिला असेल. मित्रांनो हा जितका सोपा आहे तितका महत्त्वाचा आहे आणि म्हणून तो तुम्ही खूप चांगल्या प्रकारे रेफर करा. वाटल्यास व्हिडिओ 2 बघा आणि मग तो व्हिडिओ तुम्ही समजून घ्या. हा मागणीचा सिद्धांत तुम्ही समजून घ्या, कारण हा मागणीचा सिद्धांत अत्यंत महत्त्वाचा असा सिद्धांत आहे. मित्रांनो यानंतरचा पॉइंट जो असणार आहे तो मागणीच्या सिद्धांताचे अपवाद असा असणार आहे, तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. आता आपण इथपर्यंत थांबूया. थँक्यू फ्रेंड्स.